तुम्ही फक्त एक काम केलं असेल का माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला तिकीट दिलं, परंतु तिकीट मागत असताना काय काय झालं याचा जर प्रामुख्याने या ठिकाणी विचार जर झाला तर शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगतो का वैजापूर विधानसभेची उमेदवारी घेत असताना सुद्धा पैशाचा वापर त्या ठिकाणी होणार होता। वैजापूरच्या विधानसभेची सुद्धा उमेदवारी पैसे देऊन त्या ठिकाणी एका माणसाला बळजबरी त्या ठिकाणी देण्याचा खाट त्यांनी रचला। ठिकाणी काल तुम्ही येता आणि सांगता कार्यवाणी साहेब जर असते तर रमेश बोरवड्याला उलट टांगलं असत। ही भाषा एका मुख्यमंत्र्याची प्रकार घेऊन आणि मी जर असं बोललो तर माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तुम्ही जर काँग्रेसमध्ये जर घेण्याचा निर्णय घेतला असता तर बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला उलट टांगलं असतं। कालचं खरं आम्हाला असं वाटलं होतं का वैजापूरला एका पक्षाचे प्रमुख म्हणून आपण आले आणि आपण एखाद्या उमेदवाराची घोषणा करशाल, भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही काय काय करणार याची घोषणा करशाल, परंतु त्याच्याऐवजी मी काय केलं ही घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली। मग काल वैजापूर या ठिकाणी सभा झाली आणि या सभेमध्ये अडीच वर्ष ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांचा कुठेतरी समतोल बिघडला आणि म्हणून एखाद्या आमदाराच्या विरोध काहीतरी ओकणं हे मला वाटतं कोणत्याच मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी पटलं नाही, माझी जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही। संतोष भाऊ, जनता सहन करणार नाही। कालचं खरं आम्हाला असं वाटलं होतं का वैजापूरला एका पक्षाचे प्रमुख म्हणून आपण आले आणि आपण एखाद्या उमेदवाराची घोषणा करशाल, भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही काय काय करणार याची घोषणा करशाल, परंतु त्याच्याऐवजी मी काय केलं ही घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली। बाबासाहेब पाटील, मी ठरवलं होतं आयुष्यामध्ये तर दोन घराच्या बाबतीमध्ये मी कधी शब्द सुद्धा भाषणामधून त्या ठिकाणी काढायचा नाही। त्यापैकी एक घर होतं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं घर, ते माझ्यावरती काही जरी आरोप जर झाला परंतु मी त्या घराच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही। आणि दुसरं घर होतं आदरणीय आर्यवाणी साहेबांचं घर, मी आजही प्रामुख्याने सांगतो का ज्यांचं बोट धरून या राजकारणामध्ये त्या ठिकाणी यावं, ते आदरणीय वाणी साहेबांचे विचार त्या ठिकाणी आजही माझ्या हृदयामध्ये आजही त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। मी त्या घरावरती काही बोलणार नाही, परंतु खऱ्या अर्थाने जे अडीच वर्ष ज्यांनी राजकारण केलं आमच्या जेवावरती मुख्यमंत्री झाले, तुम्ही फक्त एक काम केलं असेल का माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला तिकीट दिलं, परंतु तिकीट मागत असताना काय काय झालं याचा जर प्रामुख्याने या ठिकाणी विचार जर झाला तर शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सांगतो का वैजापूर विधानसभेची उमेदवारी घेत असताना सुद्धा पैशाचा वापर त्या ठिकाणी होणार होता। मी रात्री 2 वाजता निघालो बाबासाहेब, साबीरभाई दम मारी ना, साबीरभाई म्हणजे नाही तुम्हाला जावं लागतं बसावं लागतं। वैजापूरच्या विधानसभेची सुद्धा उमेदवारी पैसे देऊन त्या ठिकाणी एका माणसाला बळजबरी त्या ठिकाणी देण्याचा घाट त्यांनी रचला होता, परंतु रात्री गेलो 2 वाजता आणि 2 वाजता गेल्यानंतर मी शिवसेनेच्या 3 माणसाला भेटलो आणि त्यांना सांगितलं का रमेश बोरवड्याने 15 केसेस शिवसेनेच्या घेतल्या आणि रमेश बोरवड्याने 25 वर्ष बापासारखी आर्यवाणी साहेबांची सेवा केली, जर तुम्ही माझ्यासारख्याला जर तिकीट दिलं नाही तर शिवसैनिकाची आत्महत्या होईल। तुमचं कालचं जे भाषण त्या ठिकाणी तुम्ही लोकांसमोर मांडलं आणि मग आदरणीय नेरुरकर साहेबांना मी धन्यवाद देईल का नेरुरकर साहेबांनी माझी वकील केली केली आणि त्यांनी सांगितलं तर 30 वर्ष रमेश बोरवड्याने शिवसेना वाढवण्याचं काम केलं, पाप केलं, 30 वर्ष काम केलं आणि मग मला त्या ठिकाणी उमेदवारी उद्धव काका त्या ठिकाणी मिळाली, सहज उमेदवारी मिळाली नाही। आणि त्या ठिकाणी काल तुम्ही येता आणि सांगता कार्यवाणी साहेब जर असते तर रमेश बोरवड्याला उलट टांगलं असतं। ही भाषा एका मुख्यमंत्र्याची प्रकार घेऊन आणि मी जर असं बोललो
तर माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तुम्ही जर काँग्रेसमध्ये जर घेण्याचा निर्णय घेतला असता तर बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला उलट टांगलं असतं, बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला उलट टांगलं असतं, बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलं, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं काही करायचं परंतु काँग्रेसमध्ये युती करायची नाही। आजही बाळासाहेब पाटील मी रात्रीपासून झोपलो नाही, मला त्या शब्दाचा मनाला झटका बसला तर तुम्ही उलट टांगण्याची भाषा एका लोकप्रतिनिधीला करता, आणि बाळासाहेबांचं जर भाषण जर ऐकवलं तर आज जशाच तशा मी क्लिपा काढून ठेवल्या, बाळासाहेबांनी जे जे भाषण केले काँग्रेसवर असतील, काँग्रेसच्या नेत्यावर असतील, काँग्रेसच्या अध्यक्षावर असतील, हे बाळासाहेबांचे भाषण जर तुम्ही जर आज जर ऐकले तर त्या ठिकाणी जर बाळासाहेब जर हयात असते तर त्या ठिकाणी तुम्हाला उलट टांगलं असतं, तुम्हाला उलट टांगलं असतं। वाणी साहेबांचं साबेर बहिणी उल्लेख केला, आम्ही वडिलांच्या नंतर सेवा केली मी साबेर बहिणी, आम्ही जर वडिलांच्या नंतर सेवा केली असेल तर ती आदरणीय आले वाणी साहेबांची सेवा केली, आणि तुम्ही कोणासाठी आज करता, ज्यांनी वाणी साहेबाला एक वटा सोडला नाही 218 गावाचा, ज्या वाणी साहेबाला अक्षरच्या आईचं वय 90 असताना तुम्ही वाणी साहेबांना आया कधी शिव्या दिल्या, त्यांचं काम करता, शेवटी आम्हाला मन आम्हाला दुःख होतं एका गोष्टीचं, आणि म्हणून या ठिकाणी कालच्या सभेचं उत्तर देत असताना मी सांगेल वाणी साहेब असते बाबासाहेब पाटील तो वाणी साहेबांनी मला सांगितलं असतं रमेश शिंदे साहेबांसोबत जायचं, वाणी साहेबांना काम प्यारं होतं, कारण वाणी साहेबांना काम प्यारं होतं, आणि वाणी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं असतं तू शिंदे साहेबांसोबत यायला पाहिजे, मला माहिती आहे वाणी साहेबांना शिवसेनेमध्ये असताना किती त्रास झाला, मी त्यांचे जे वारसदार आहेत त्यांना सांगेल तर वाणी साहेबांनी अनेक वेळेस त्या ठिकाणी मला सांगितलं, मला म्हणले अरे बाबा मी आमदार आहे परंतु आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे, मारुती मंदिराची शपथ घेऊन सांगतो, मला वाणी साहेबांचा जशाच तसा शब्द आठवतो, वाणी साहेब मला म्हणले की मी आमदार असून वाणी साहेब म्हणले की मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, उद्धव ठाकरेंनी वाणी साहेबांना कित्येक वेळेस आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं, भाऊ आरोपीच्या पिंजऱ्यात काही संबंध नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात वाणी साहेब स्वतः उभा राहिले, आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल तर तुम्ही त्या माणसाचं नाव घेऊन राजकारण करू नका, शेवटी आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा त्या माणसाचे बोट धरून 30 वर्ष राजकारण केले, कालची जी सभा झाली साहेब भाई एका मुख्यमंत्र्याच्या तोंडामधून असे शब्द वापरणं हे गलिच्छपणाचं राजकारण आहे असं प्रामुख्याने त्या ठिकाणी मी सांगणार आहे, या ठिकाणी पब्लिक येतील पब्लिक जाईल माझं पद राहील माझं पद जाईल, कारण हा सरकारी सातबारा आहे आणि त्या सरकारी सातबारेवरती तुमच्या आशीर्वादाने रमेश बोरनाळेचं 5 वर्षासाठी इतर हक्कात नोंद झाली, ती काढायची ठेवायची तुम्ही ठरवणार आहे, त्याने ठरवणार भाषण करून, काल सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीडचे पैसे मी दिले, यांना भरतवाडा वॉटर ग्रीड तरी माहिती तर विचारा ना, आम्ही मोठेपणा केला हो, मला सन्माननीय गुलाबराव पाटील आजही पाणी पुरवठा मंत्री 1,075 कोटी रुपयाची ऑर्डर निघाली, आणि मला मोठ्यापणाने सांगितलं, मला म्हणले गोरणाने सर तुम्ही माझ्यासोबत चला आपण मोठ्यापणा करू आणि उद्धव ठाकरेच्या हाताने ती ऑर्डर तुमच्या हातात देऊ, नाहीतर आजही सांगा बरं उद्धव ठाकरेला का ही वॉटर ग्रीड पुरून निघाली कशी चालली कोणत्या गावात येईल किती वाद आहे किती पैसे बरोबर आहे, आणि तुम्हाला तर वॉटर ग्रीडचं पाणी रमेश बोरनाळेला आम्ही पाजणार आहे, अरे गद्दारी तुमची आहे गद्दारी आमची नाही, मी 30 वर्ष झाले शिवसेनेचं काम करतो धनुष्यबाणाचं काम करतो, शाखा प्रमुख होतो धनुष्यबाणाला मतदान मागितलं बाळासाहेब, शहर प्रमुख झालं धनुष्यबाणला मतदान मागितलं, तालुका प्रमुख झालं धनुष्यबाणला मतदान मागितलं, झेडपी मेंबर झालं धनुष्यबाणला मतदान मागितलं, आणि आजही मी कशाला मतदान मागतोय धनुष्यबाणला मतदान मागतोय, तुमच्यासारखा हातात टेमर घेतलं लोकांना जाळण्यासाठी, आणि कालच्या भाषणाला कुठेतरी बोललं पाहिजे, शेवटी मन आपल्याला नाही